काळ्या धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला असताना मध्यरात्री सावंतवाडी सर्वोदय नगर येथील 5 बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. या घरफोडीत पियाज अब्दुल रहमान शहा राजगुरु यांच्या घरातील सुमारे 3,70,000 दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. ही घटना शनिवारी सकाळी उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस पथकाचे हे श्वान सर्वोदय नगर पासून मुख्य रस्त्यावर येऊन घुटमळले. या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीबद्दल शहरवासियांमधून साशंकता व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यात रियाज राजगुरु यांच्या घरातील 3,70,000 दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले, तर येथील रहिवासी शशिकांत अप्पाजी माळकर, गोपाळ दुकंडे आणि जीजी शिरोडकर आदींची बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत. मात्र त्यांच्या घरात किमती ऐवत नसल्याने चोरी झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. चोरट्याने घराच्या मागील दरवाज्यातून प्रवेश करून घटफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. घरातील कपाटे उघडून कपाटातील सामान आणि कपडे या चोरट्याने इतर अस्त्र फेकल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हा मुख्यालयामधील श्वान पथकाला पाचारण केले होते. या श्वानांनी घटनास्थळावरून हॉटेल पाम ग्रो पर्यंत धाव घेतली, मात्र त्यापुढे चोरट्यांचा मागमूस न लागल्याने श्वान तेथेच घुटमळले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू असताना सावंतवाडी शहरात एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडे झाल्यामुळे पोलिसांच्या रात्र गस्तीबाबत नागरिकांमधून साशंकता व्यक्त होत आहे. कोकण लाईव्हसाठी अमित पालव, सावंतवाडी.